छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वाघनखं वापरली होती असा दाखला इतिहासात अनेक वेळा आपण पाहतो. आपण अनेक वर्ष हे शिकत सुद्धा आलो. आता ब्रिटनमधून वाघनखं भारतात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखं महाराजांची आहेत असं सांगितलं जात आहे. ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या संग्रहालयात ठेवण्यात आलेली वाघनखं भारतात 3 वर्ष आणण्यासाठी ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी मंजुरीसुद्धा दिली आहे. यासाठी करार झाला आणि आता 3 वर्षासाठी ही वाघनखं भारतात आणली जातील. वाघनखांवरून सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. ही वाघनखं महाराजांची नाहीच अशी वक्तव्य काही इतिहासतज्ञ आणि राजकारणी मंडळींनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुळात ही वाघनखं महाराजांची आहेत किंवा नाहीत हे कोण ठरवणार? आता जी वाघनखे आणली जात आहेत ती खरंच महाराजांनी वापरली होती का? या वाघनखांचा नक्की इतिहास काय आहे? भारतात ही वाघनखं का आणली जात आहेत? यामागे खरंच राजकारण आहे का नक्की काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सरकार खरंच जागरूक झाले आहे का? हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहत आहे बोलबिंदास. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. ब्रिटनमध्ये असलेली वाघनखं भारतात यावी यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी लंडनला गेले. वाघनखं परत आणण्याबाबतचा करार त्यांनी पूर्ण केल्याचे सांगितले. या करारानंतर आता वाघनखं या वर्षाअखेर भारतात परत येऊ शकतात. 3 वर्ष भारतात ही वाघनखं असणार आहेत हेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान या वाघनखांचा आणि ती ब्रिटनमध्ये जाण्याचा एक रंजक इतिहास आहेच, पण या वाघनखांबरोबर अनेक वाद देखील जोडलेले आहेत. काही इतिहासतज्ञांच्या मते महाराजांनी अशी वाघनखं वापरली नव्हती असा दावा केला आहे. याबाबत राजकीय वक्तव्य देखील रंगत आहेत. आदित्य ठाकरे यांनी वाघनखे खरी आहेत का असे बोलून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाघनखं भारतात आणून तुम्ही दिल्लीची गुलामगिरीच करणार आहात असा टोला संजय राऊत यांनी सरकारला लगावला आहे. हे झालं राजकारण आणि दावे प्रतिदावे. आता या वाघनखांचा इतिहास काय आहे ते आपण आता जाणून घेऊ. वाघनखं हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात वापरले जाणारे एक शस्त्र आहे. हे शस्त्र मोठी सहज लपवता येतं. वाघाच्या पंजावरील नखाप्रमाणे पोलादाची ही तीक्ष्ण नखे असतात. हाताची मूठ बंद केल्यानंतर ती पंजात लपवली जातात. हे हत्यार हातात घेतल्यानंतर तर्जनी आणि करंगळीमध्ये अंगठ्या घातल्यासारखे ते दिसते. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरील अफजलखानाचे संकट दूर करण्यासाठी वापरली. अफजलखानाच्या वधासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरली आणि अफजलखानाचा वध केला हे आपण जाणतोच. अनेक इतिहासकारांनी कादंबरीकारांनी आपापल्या पद्धतीनं वाघनखांबद्दल लिहून ठेवलं आहे. शिवरायांची भवानी तरवार वाघनखं हे इंग्लंडला कशी गेली हे आपण ऐकून आहोत, पण ही वाघनखं इंग्लंडला का गेली कशी गेली असा प्रश्नही आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. त्यामागे पण एक इतिहास आहे, तोही आपण आता पाहायला पाहिजे. तर ब्रिटनच्या संग्रहालयात ही वाघनखं आणली ती जेम्स ग्रँड डफ या इंग्रजी लेखकाने. साताराच्या संस्थानात डफला 1818 राजकीय संबंध पाहण्यासाठी नेमण्यात आलं होतं. जेम्स ग्रँड डफ हा इ.स. 1818 ते 1824 दरम्यान साताऱ्यातील ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून काम पाहत होता. छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि ईस्ट इंडिया कंपनीमधील संबंधांचे राजकीय व्यवहार तो पाहत असल्याचा दावाही अनेक ठिकाणी करण्यात आला आहे. त्यावेळी ग्रँड डफला ही वाघनखं मिळाली आणि त्याने ते इंग्लंडला म्हणजे ब्रिटनला नेली असं सांगितलं जातं. पण इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत म्हणतात, जर अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं जर इ.स. 1919 साताऱ्यात असल्याच्या नोंदी आणि छायाचित्र आहेत, तर मग इ.स. 1919 अगोदर म्हणजे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये जमा असलेली वाघनखं ही छोछत्रपतींची असू शकत नाहीत. सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही परत आणतोय ही एक प्रकारे कथा रचली जात आहे, ती पूर्णपणे खोटी असून हे इतिहासाच्या आणि इतिहास लेखन शास्त्राच्या कसोटीवर टिकत नाही. आमच्यासारख्या संशोधकांनी आम्ही त्याच्याविषयीचा रिसर्च करून शोध निबंध लिहिले आहेत, मात्र शासन नवीनच कुठला तर शोध लावते आणि शिवछत्रपतींची नसणारी गोष्ट शिवछत्रपतींची आहे असे सांगत आहे. ही जनतेची दिशाभूल करायची गोष्ट आहे अशी भूमिका इंद्रजित सावंत यांनी मांडली आहे.
ते पुढे असेही म्हणतात, सातारकर छत्रपतींकडे शिवाजी महाराजांच्या गळ्यातील भवानीचा टाक, दोन वाघनखं 1919 पर्यंत होती असा उल्लेख आहे। मात्र आता ती कुठे आहेत माहीत नाही, कदाचित ते एखाद्या खासगी संग्रहात असतील। आता जी वाघनखे म्युझियममध्ये आहेत ती नक्कीच महाराजांची नाहीत। करवीर छत्रपतींच्या संग्रहालयात असलेली वाघनखे ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची असू शकतील, त्याचा अभ्यास झाला पाहिजे असं देखील इंद्रजीत सावंत या निमित्तानं सांगतात। यानंतर आदित्य ठाकरे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांनी देखील सरकारला या विषयावर घेरलं आहे। मुळात आता ज्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत तिथे वाघनखांची नोंद कशी केली आता आपण ते पाहू। म्युझियमने म्हटले आहे की हे शस्त्र जेम्स ग्रँट डफ यांच्या ताब्यात होते। ते ईस्ट इंडिया कंपनीत अधिकारी होते आणि 1818 साली ते सातारा येथे रेसिडेंट म्हणजेच पॉलिटिकल एजंट होते। या शस्त्राबरोबर एक खोका असून स्कॉटलंडमध्ये त्यावर काही मजकूर करण्यात आला आहे। ही वाघनखं शिवाजी महाराजांची असून याच्या मदतीने त्यांनी मुघलांच्या सरदाराला ठार केलं। हे शस्त्र जेम्स ग्रँड डफ ऑफ इडन यांना सातारा येथे रेसिडेंट असताना मराठ्यांचा पंतप्रधान पेशवे यांनी दिलं अशी नोंद इंग्लंडमध्ये केली आहे। या नोंदीत 1818 साली बाजीराव दुसरे यांनी बिटूरला जाण्यापूर्वी काही शस्त्रही ब्रिटिशांकडे दिले असल्याची शक्यता असू शकते। मात्र त्यापूर्वी 160 वर्ष आधी वापरली गेलेली वाघनखं हीच असावीत हे सिद्ध करणं शक्य नाही असंही इंग्लंडमधील संग्रहालयात नमूद करण्यात आलं आहे। ही नोंद आणि इतिहास तज्ज्ञांचा दावा यामुळेच वाघनखे खरी की खोटी या वादाला तोंड फुटलं आहे। दुर्दैवाने राजकारण आणि त्यात शिवाजी महाराजांच्या इतिहासाला ओढणे हे अनेक वर्षापासून होतच आलं आहे। सर्वच राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करत आहेत। पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही वाघनखे भारतात आणली जात आहेत असे विरोधक म्हणत आहेत। वाघनखं भारतात आणायची ती पण फक्त 3 वर्षासाठी, मग हे नक्की कशासाठी चाललं आहे? तुर्तास कोणताही वाद बाजूला राहू द्या, वाघनखे भारतात येत आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे का? यात खरंच राजकारण आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। जय जिजाऊ। जय शिवराय।